22 जनवरी को अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है। इस श्रृंखला में पूरे देश भर में विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है। इसी के तहत नागपुर में भी विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है, जिसकी जानकारी जितेंद्र बंटी कुकरे द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए दी गई। 22 तारखेला भगवान राम हे अयोध्येमध्ये त्यांचं गेल्या 500 वर्षाचा जो संघर्ष होता तो संघर्ष थांबला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि जंगी अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचं भव्य मंदिराचं निर्माण होत आहे। अयोध्यामध्ये जे मंदिराचं निर्माण होत आहे, भगवान श्रीराम तिथे स्थापित होत आहे, पण आम्ही दिवाळी का मनवतो तर ज्यावेळेस दिवाळी भगवान राम रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येत आले होते सीतामाईसोबत, त्याच्या अनुषंगाने हिंदू समाज हा दिवाळी मनवतो। म्हणून रामाचं जे मंदिर आहे, भगवान श्रीरामाचं मंदिर, हे 500 वर्षानंतर तयार होत आहे। म्हणून आता पूर्ण नागपुरात नाही, अख्ख्या देशामध्ये दिवाळी साजरी होत आहे। नागपुरामध्ये भारतीय जनता पार्टीने जागोजागी आम्ही आकाश दिवे लावणार आहे। कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की जल्लोष होईल। त्यानंतर आम्ही जेवढे आमचे नगरसेवक आहेत, 108 नगरसेवक आहेत, त्याच्यानंतर जितका हिंदू समाज आहे जो श्रीरामाला मानतो आहे, हिंदूला मानतो आहे, हिंदुत्वाला मानतो आहे, तो आपल्या ठिकाणी दिवाळी साजरी करेल। प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरावर लाईटिंग लावणार आहे। आपल्या घरावरच नाही तर आपल्या आजूबाजूचा एरिया पण, आपला आजूबाजूचा भाग हा सुद्धा लाईटिंगनी रोषणाईयुक्त करणार आहे। रात्री फटाके फोडल्या जाणार आहे। जे दिवाळीला आपण जे करतो आहे, जे सर्वजण मिळून करतात आहे, तेच आम्ही करतो आहे। त्यानंतर कित्येक तरी मंदिर भारतीय जनता पक्षाने 14 तारीख ते 22 तारखेपर्यंत स्वच्छता अभियान चालवलेलं आहे। मंदिर जे आहेत, हे मंदिरातले परिसर आणि मंदिर आम्ही 22 तारखेपर्यंत स्वच्छ ठेवू, मंदिरावर रोषणाई करू आणि त्यानंतर तिथे स्क्रीन लावून ज्यावेळेस भगवान श्रीरामाची अयोध्येमध्ये 12:29 तिथे स्थापना होईल आणि आरती होईल, ते स्क्रीनवर सर्व लोकांना दिसेल। आणि तिथली आरती सुरू झाली तर नागपूर शहरातल्या जितक्याही मंदिरात आहेत त्या सर्व मंदिरामध्ये आम्ही आरती करणार आहे। 100% दर श्रीरामनवमीला दरवर्षी नागपूर हे राममय होऊन जातं। आता हे दुसऱ्यांदा पण ह्यावर्षी राममय होईल। हे 22 जानेवारीला पण होईल आणि श्रीरामनवमीच्या दिवशी पण होईल, असं सेलिब्रेशन राहील। आणि रामनवमीला तर तुम्हाला माहीतच आहे, अख्खा नागपूर राममय होऊन जातं। शासकीय सुट्टी त्यांनी जाहीर केला पाहिजे। गेल्या 500 वर्षाचा हा संघर्ष आहे। आज आपण परकीयाची मानसिकता तोडून, परकीयांचं कुठेतरी तोडून आपलं स्वतःचं स्वाभिमानवालं स्वतःचं मंदिर स्थापित होत आहे, भगवान श्रीरामाचं मंदिर स्थापित होत आहे। रामराज्याची संकल्पना आम्ही सर्वजण करतो आहे, म्हणून त्या दिवशी शासकीय सुट्टी मिळावी ह्यासाठी आमचे भारतीय जनता पक्षाचे लोकसभाचे निवडणूक प्रमुख यांनी पण, माननीय प्रवीण दटके यांनी पत्र दिलं आहे, मी पत्र दिलेलं आहे आणि सर्वांनी आमच्या भाजपच्या सर्व नेत्यांनी पण पत्र दिलेलं आहे।